विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फोटोशॉप मध्ये कशा प्रकारे आपला एखादा फोटो असेल किंवा एखादी इमेज किंवा आपण कॅप्चर केलेला एखादा फोटो असेल तर तो कशा प्रकारे मॅनिप्युलेट करू शकतो हे आपण पाहूयात. आता या फोटोला आपण फारसा असं काही कलरिंग किंवा फारसं अगदी एडिटिंग किंवा VFX वगैरे अप्लाय करणार नाही आहोत, पण या फोटोमध्ये आपल्याला कशा प्रकारे चेंजेस करता येतील आणि कशा प्रकारे आपण तो फोटो आहे त्यापेक्षा अजून अट्रॅक्टिव्ह कशा प्रकारे दाखवू शकतो हे आपण यामध्ये शिकणार आहोत. तर या ठिकाणी आपण पाहतात की या ठिकाणी एक छोटासा फोटो या ठिकाणी आहे आणि कशा प्रकारे या फोटोमध्ये आपण चेंजेस करू शकतो हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर अशा प्रकारे हा फोटो आहे. मी पहिला या फोटोला क्रॉप करून घेतो. त्यानंतर या फोटोमध्ये बॅकग्राऊंड जे आपण पाहत आहात ही अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी शूट झालेली आहे, त्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करण्याची आता गरज आहे तर ते आपण चेंजेस करून घेऊयात. एक नवीन लेयर घेतोय. त्यानंतर या ठिकाणी जो मी नवीन लेयर घेतला या लेयर वरती मी काही चेंजेस आता करणार आहे. अशा प्रकारे मी या ठिकाणी काही चेंजेस केलेत. त्यानंतर या लेयरला सिलेक्ट केल्यानंतर मी या ठिकाणी फिल्टरमध्ये जातो आणि ब्लरमध्ये एक ऑप्शन आहे आपल्याकडे गॉसियन ब्लर, तर हा गॉसियन ब्लर या ठिकाणी आपण अप्लाय करूयात. आता तशी रेडियस या ठिकाणी आपण सेट करू शकतो. गॉसियन ब्लर किती प्रमाणामध्ये आपल्याला गॉसियन ब्लर करायचं आहे तर हे या ठिकाणी आपल्याला पाहता येत आहे. ओके, आणि अप्लाय करूया. त्यानंतर या ठिकाणी आपण इरेजर घेऊयात. इरेजर घेतल्यानंतर या लेअरला सिलेक्ट करूयात. अशा प्रकारे आपण इरेजर वापरून काही भाग इरेज केलाय. त्यानंतर आता या ठिकाणी इफेक्ट्स अप्लाय करूयात लेअरला. आपण पाहतात की अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी इफेक्ट आपण अप्लाय केलेला आहे. या ठिकाणी तरी सुद्धा या ठिकाणी अजूनही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स पाहायला मिळतील. आपण ते अप्लाय करून पाहूयात. तर हा अशा प्रकारे आपण या ठिकाणी एक प्रकारचा इफेक्ट आपण आत्ता अप्लाय केलेला आहे.
यानंतर अजूनही आपण बरेचसे चेंजेस या ठिकाणी करू शकतो. अशा प्रकारे हा इफेक्ट आपण अप्लाय करू शकतो. या ठिकाणी मी नवीन लेयर घेतोय, त्या लेयर वरती अजूनही इफेक्ट्स अप्लाय करायचे आहेत आपल्याला. ब्रश घेऊयात, त्यानंतर कलर या ठिकाणी जो आहे ब्रश साठी आपण सिलेक्ट करूयात. त्यानंतर या ठिकाणी नवीन लेयर घेऊयात. ब्रशचा कलर अजून थोडासा डार्क किंवा लाईट करूयात. अशा प्रकारे हा इफेक्ट या ठिकाणी आपण देऊ शकतो. इरेजर घेऊया. या ठिकाणी आपल्याला जो इरेज करायचा आहे तो भाग पहिला इरेज करून घेऊया. अशा प्रकारे हा भाग आपण या ठिकाणी इरेज करून घेतला. त्यानंतर आपण सिलेक्टेड लेअरला पुन्हा ज्याप्रमाणे या अगोदर गॉसियन ब्लर अप्लाय केला होता इफेक्ट, तशा प्रकारे गॉसियन ब्लर हा इफेक्ट अप्लाय करूयात. त्यानंतर तिसऱ्या लेअरलाही तशाच प्रकारे गॉसियन ब्लर अप्लाय करूयात. याप्रमाणे हा इफेक्ट अप्लाय केला आपण. अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा इफेक्ट अप्लाय केलेला आहे. त्यानंतर ब्रश घेऊयात. नवीन लेयर घेतलेला आहे, त्या नवीन लेयर वरती अशा प्रकारे आपण हा इफेक्ट अप्लाय केला. त्यानंतर याप्रमाणे इफेक्ट अप्लाय करूयात. त्यानंतर ओरिजिनल इमेजला सिलेक्ट करूया. इमेज ऍडजस्टमेंट मध्ये ह्यू सॅच्युरेशन याप्रमाणे आपण हा इफेक्ट अप्लाय केलेला आहे. त्यानंतर लॅसो टूलने सिलेक्शन करूयात. फिदर सिलेक्ट करूयात 20x.
त्यानंतर एम एस ॲडजस्टमेंट, ब्राइटनेस अँड कॉन्ट्रास्ट मध्ये, कॉन्ट्रास्ट अप्लाय करूयात आणि कंट्रोल डी या शॉर्टकटने कंट्रोल डी सिलेक्शन जो आहे कॅन्सल करूया. ॲक्च्युली आपण मॅक सिस्टमवर काम करतो आहोत, त्यामध्ये कंट्रोल डी हा शॉर्टकट घेत नाही आहे. अशा प्रकारे आपण हा इफेक्ट अप्लाय करून आपला जो रिझल्ट होता या ठिकाणी फायनलाइज केलेला आहे. त्यानंतर काही भाग या ठिकाणी लाईट करून घेऊयात.
अशा प्रकारे आपण या इमेजला काही चेंजेस करून एक नवीन लुक देऊयात. अशा प्रकारे आपण या इमेजला या ठिकाणी इफेक्ट्स अप्लाय केलेले आहेत. कोणत्याही इतर दुसऱ्या इमेजचा आपण वापर न करता आपण आपल्याच इमेजला चांगल्या प्रकारे या ठिकाणी इफेक्ट्स अप्लाय करून त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत आणि त्याला मॅनिप्युलेट केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण आपला इमेज मॅनिप्युलेट करू शकतो.